विश्वरत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर विश्वरत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांचा वर्ण व्यवस्थेने बहिष्कृत ठरवलेल्या बहुजन समाजाला हजारो वर्षे देवा धर्माच्या साकल दंडाने बांधलं होतं मनुवाद्यांनी आपलं हित साधलं होतं 33 कोटी देवांचं ओझ या बहुजनांवर लादलं होतं आणि या समाजाला लुटण्याचं साधन त्या बामणांनी शोधलं होतं म्हणून बाबासाहेब म्हणाले अंधश्रद्धेच्या नादाने बुद्धिमान माणूस सुद्धा निर्बुद्ध होईल धार्मिक विषमतेमुळे माणूस माणसाच्या विरुद्ध होईल प्रज्ञा शील करुणेच्या सागरी पतित मानव शुद्ध होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिल्या त्या अंधश्रद्धेच्या विनाशासाठी बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या उज्ज्वल भविष्यासाठी बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या उत्तम आयुष्यासाठी बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या भावी पिढीच्या इतिहासासाठी आणि बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या तुमच्या जीवनाच्या परिपूर्ण विकासासाठी म्हणून बाबासाहेबांनी दिलेली पहिली प्रतिज्ञा मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही ब्रह्मविष्णू महेशच्या नाही उपासनेत काय खर ब्रह्मविष्णू महेशच्या नाही उपासनेत काय खर हाती झेंडा पंचशिलेचा धर पहिल्याच वचनाला अन पहिल्याच शब्दाला तो विरोध केला त्या देवांच्या पूजेला तो विरोध केला त्या देवांच्या पूजेला नागपूरला बहुजनला ती दीक्षा दिल्यावर हाती झेंडा पंचशिलेचा धर नागभूमीवर धम्म दीक्षा सोहळ्याने विशाल रूप धारण केले उपस्थित 5 लाख लोकांचे दुःख निवारण केले 2500 वर्षानंतर या देशात बुद्ध मूर्तीचे अनावरण केले आणि 22 प्रतिज्ञा देऊन कोट्यावधी बहिष्कृतांच्या जीवनाचे धारण केले ज्यांच्या वेदशास्त्रात समानतेचं तत्वच नाही ज्यांच्या रामायण महाभारतात विज्ञानाला महत्वच नाही त्या रामकृष्णाला देव मानतोस कशाला ज्यांचे या जगात कुठेही अस्तित्व नाही म्हणून बाबासाहेबांनी दुसरी प्रतिज्ञा दिली मी राम आणि कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही तुझ होईल परीक्षा घेतली श्रीरामान द्रौपदीच ना केलं रक्षण लुगड दिलं कृष्णान नको देऊ त्यांना तू मान भलं तुझं होईल
दिल बुद्ध धम्माला या तुझान बल तुझ होईल बुद्ध धम्माला या तुझान बल तुझ होईल बुद्धाला अनुसरशील तर दुःखातून आजाद होशील भीमालाच मानशील तर खऱ्या बापाची औलाद होशील पण गौरी गणपतीच्या नादी लागशील तर आयुष्यात बर्बाद होशील ज्यांनी तुला नरकातून बाहेर काढलं नाही त्यांचा भक्त होऊ नको आणि बाबासाहेबांशी गद्दारी करून त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञेला कलंक लावू नको म्हणून बाबासाहेबांनी तिसरी प्रतिज्ञा दिली मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही कमरेला झाडू गळ्यात मडक रूढीने सडवला कमरेला झाडू गळ्यात मडक रूढीने सडवला तेतीस कोटी देवान नाही तुला विमान घडवला तेतीस कोटी देवान नाही तुला विमान घडवला नाही आत तुझा जन्म गेला सेवा त्याची करण्यात सनातन्यांनी त्या कर्मठांनी बदा बदा बडवला सनातन्यांनी त्या कर्मठांनी तुला बदा बदा बडवला तेतीस कोटी देवान नाही तुला विमान घडवला तेतीस कोटी देवान नाही तुला विमान घडवला नभातील सूर्य धरतीवर येऊ शकत नाही नदी कधीही उलट्या प्रवाहाने वाहू शकत नाही आणि बुद्धी प्रामाण्यवादी माणूस देवांच्या अवतारावर विश्वास ठेवू शकत नाही देव अवतार घेईल आमचा उद्धार करून आम्हा सुख देईल जो असा अंधविश्वास ठेवतो तो समाज अज्ञानामुळे विनाश पावतो म्हणून बाबासाहेबांनी चौथी प्रतिज्ञा दिली देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही लाचार आहे प्रत्येकाच्या डोक्यात अलग अलग विचार आहे परंतु ज्यांचा सुविचार आणि शुद्ध आचार आहे भीमराव ठासू म्हणाला की देव अवतार घेतो हा मनुवाद्यांनी केलेला खोटा प्रचार आहे ईश्वर के इंतजार में जिंदगी खाक हो गई ईश्वर के इंतजार में जिंदगी खाक हो गई लेकिन बुद्ध धम्म दीक्षा लेने के बाद जिंदगी पाक हो गई म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला पाचवी प्रतिज्ञा दिली बुद्ध हा विष्णूचा अवतार होय हा खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे असे मी समजतो
बुद्धाचे घेती नाव, विष्णु अवतार बुद्धाचे घेती नाव, कोटा कोडसाळ मनुवा त्यांचा हडाव, कोटा कोडसाळ मनुवा त्यांचा हडाव। देवांचे दूत बुद्ध राजा शुद्ध धनाचा सूत, शोधिले भीमाने बुद्धाचे ठाव, शोधिले भीमाने बुद्धाचे ठाव, कोटा कोडसाळ मनुवा त्यांचा हडाव, कोटा कोडसाळ मनुवा त्यांचा हडाव। जो उठ गया दुनिया से जिंदा हो नहीं सकता, दिलो जान से चाहने वाला भी उसे दोबारा ला नहीं सकता। सोने की थाली भर कर रख दिया खाना छत पर, मगर जो गया मर वो फिर से आकर तुम्हारा खाना खा नहीं सकता। प्रत्येक मानूस मरना पुढे हतबल आहे, व्याकुळ आहे। माणूस मेल्यानंतर त्याला जाळल्यानंतर तो हवेतील धूळ आहे। श्राद्ध पक्ष पिंडदान हे अंधविश्वासाचे खूळ आहे। आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात, अंधश्रद्धेतच तुमच्या अधोगतीचे मूळ आहे, अंधश्रद्धेतच तुमच्या अधोगतीचे मूळ आहे। म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला 6वी प्रतिज्ञा दिली, मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही। करणारे भीम विचाराशी गद्दार सारे, पिंड दान आणि श्राद्ध करणारे भीम विचाराशी गद्दार सारे, त्या नरकातून बाहेर पडारे, हिंदू धर्माचे नाते ते तोडारे, बौद्ध समाजाला दोन्ही पाय तुमचे दोन दगडाला, स्वाभिमान माझा भिमान दिला तुम्हामुळे लोक हसती आम्हाला, प्रतिज्ञा ती प्रतिज्ञा भीमाची ताळारे, हिंदू धर्माचे नाते ते तोडारे, विज्ञान युगात तथागतांचे सर्व सिद्धांत खरे ठरले आहेत। सिद्धार्थ गौतम हे संपूर्ण ज्ञानी म्हणजे सम्यक संबुद्ध असल्यामुळे त्यांची प्रत्येक शिकवण सत्यावर आधारित आहे। ग्रॅहम बेलने टेलिफोनचा शोध लावला, जॉन बेअरने टेलिव्हिजनचा शोध लावला, रिचर्ड गँटलिकने मशीन गनचा शोध लावला, रुडॉल्फ डिझेलने डिझेल इंजिनाचा शोध लावला, जॉन लाउडने बॉल पेनचा शोध लावला, परंतु 2500 वर्षापूर्वी तथागत भगवान गौतम बुद्धाने मानवाच्या सायंटिफिक ब्रेनचा शोध लावला। अशा बुद्धाने शांती समतेचा पुरस्कार केला, बोधिसत्व भीमाने बुद्ध तत्वाचा स्वीकार केला, म्हणूनच संपूर्ण विश्वाने दोन्ही गुरु शिष्यांचा जय जयकार केला। म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला 7वी प्रतिज्ञा दिली, मी बौद्ध धर्माला विसंगत कोणतेच आचरण करणार नाही। बुद्धाचा धम्म ते बुद्ध तत्व, बुद्धाचा धम्म ते बुद्ध तत्व, मानवा हित घ्यावे हो आचरणात, भीमाचे विचार रुजवा आता कोटी कोटी हृदयात, भीमाचे विचार रुजवा आता कोटी कोटी हृदयात,
विसंगत नका आणू ते आचरणात बुद्ध तत्वाच्या विसंगत नका आणू ते आचरणात सुख मिळेल जीवनात असं आहे ते अष्टांगात करुण अभ्यास ऐका अनंत करुण अभ्यास ऐका अनंत घ्यावे सारे ध्यानात भीमाचे विचार रुजवा आता कोटी कोटी हृदयात भीमाचे विचार रुजवा आता कोटी कोटी हृदयात आज हमारी बारी है प्यारे भीम जी ने हमारी मनहूस जिंदगी सवारी है पूजा के लिए हमें किसी ब्राह्मण की जरूरत नहीं क्योंकि ब्राह्मण से भी आज हमारा ज्ञान भारी है ब्राह्मणाच्या वागण्यात बोलण्यात खोडी आहे तो सरळ चालत नाही चाल नाग मोडी आहे असा लुटतो की जणू झालेली खर फोडी आहे ब्राह्मणाच्या लीलाधारी श्लोकांपेक्षा आज आम्हाला त्रिसरणांची गोडी आहे आज आम्हाला त्रिसरणांची गोडी आहे म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला आठवी प्रतिज्ञा दिली मी कोणतेही धार्मिक क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही के भेद को हटाया भीम जी ने समानता के लिए अपना जीवन घटाया भीम जी ने कुछ भी नहीं रखा बचाकर अपने लिए उसने जो भी था वो सारा तुझ पर लुटाया भीम जी ने जो भी था वो सारा तुझ पर लुटाया भीम जी ने जहां में कोई चीज अजीज नहीं जहां में कोई चीज अजीज नहीं अपनी जान से बढ़कर जहां में कोई ज्ञान नहीं धम्म के ज्ञान से बढ़कर जहां में कोई ग्रंथ नहीं भीम जी के संविधान से बढ़कर और जहां में कोई भगवान नहीं बुद्ध भगवान से बढ़कर बुद्ध भगवान से बढ़कर म्हणूनच बाबा साहेबांनी आम्हाला नववी प्रतिज्ञा दिली सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो बुद्धाचा सुगंधित चंदन धम्म बुद्धाचा सुगंधित चंदन समता ममतेत जीवन प्रेम मिळवूया आपलं मनाला मन फुलवा हे नंदनवन प्रेम मिळवूया आपलं मनाला मन फुलवा हे नंदनवन उच्च निचता जसे मुळी ती उच्च
प्रकाशित होऊ सारे आपण, स्वयं प्रकाशित होऊ सारे आपण, हेच प्रगतीचे साधन, प्रेम मिळवूया आपलं मनाला मन, फुलवा हे नंदनवन, प्रेम मिळवूया आपलं मनाला मन, फुलवा हे नंदनवन। मनुवादियों ने बहुजनों को आपस में लड़ा दिया, हजार बार उन्हें समानता का पाठ पढ़ा दिया, उनके शिकंजे से अपना समाज छुड़ा लिया और विषमवादी दुश्मनों के सीने में समता का झंडा गड़ा दिया। भीम विचारांच्या अलंकाराने हे मन नटवलं पाहिजे, भीम विचारांच्या अलंकाराने हे मन नटवलं पाहिजे, भीमाला पटलेलं बुद्ध तत्व बहुजनाला पटवले पाहिजे, समता प्रस्थापित करण्यासाठी हे तन अहोरात्र झटवले पाहिजे, त्यासाठी एकजुटीने प्रबोधनाचे रान उठवले पाहिजे। म्हणूनच बाबासाहेबांनी आम्हाला 10वी प्रतिज्ञा दिली, मी समता स्थापण्याचा प्रयत्न करीन। नात जुळूया मानवतेच आता, नात जुळूया मानवतेच आता। शिखर आपला माथा आकाशाला पोचवू शकत नाही, जळती आग कुणी हातावर नाचवू शकत नाही, विषमतेच्या आगीने होरपळलेल्या बहुजनाला बुद्धाच्या धम्माशिवाय कोणताही धर्म वाचवू शकत नाही। अखंड विश्वाचे कल्याण हेच धम्माचे उद्दिष्ट आहे, अखंड विश्वाचे कल्याण हेच धम्माचे उद्दिष्ट आहे, तो विज्ञानाशी सुसंगत व तत्वांशी एकनिष्ठ आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे जगाला की बौद्ध धम्मात मानव जीवन विकासासाठी अष्टांगिक मार्ग श्रेष्ठ आहे, अष्टांगिक मार्ग श्रेष्ठ आहे। म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला 11वी प्रतिज्ञा देतात, मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन। हरायचं तर रागाला त्या हराव, हरायचं तर रागाला त्या हराव, जिंकायचं तर जिंकायचं तर प्रेमान जगाला जिंकाव, जिंकायचं तर प्रेमान जगाला जिंकाव, थोडं बोलावं मुखान जरा हसावं खान, जीव जाणावा जीवान असं वागावं प्रेमान, टाकावं तर अहंकाराला टाकावं, टाकावं तर अहंकाराला टाकावं, जिंकायचं तर जिंकायचं तर प्रेमान जगाला जिंकावं, जिंकायचं तर प्रेमान जगाला जिंकावं, जो
जो 10 पारमिता को अपनाएगा, जो 10 पारमिता को अपनाएगा वो पुण्यशील व्यक्ति कहलाएगा। जो बुद्ध की राह पर चलता जाएगा वही जिंदगी में अमन सुकून पाएगा। बंधु भगिनींनो, आता भाकड कथा दंत कथा टाळल्याच पाहिजे, अंधश्रद्धेच्या परड्या भर चौकात चालल्याच पाहिजे, आणि उन्नत जीवनासाठी त्रिसरण पंचशिले प्रमाणे 10 पारमिता सुद्धा पाळल्याच पाहिजे, 10 पारमिता सुद्धा पाळल्याच पाहिजे। म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला 12वी प्रतिज्ञा दिली, मी भगवंताने सांगितलेल्या 10 पारमिता पाळीन। आर्थिक विषमता से हिंसा जब तंग होगा, यकीनन रोटी के लिए यह जंग होगा। बाहरी नहीं घर वालों का ही संग होगा, देश की बर्बादी में धर्मांधता का ही अंग होगा, देश की बर्बादी में धर्मांधता का ही अंग होगा। म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 13वी प्रतिज्ञा दिली, मी प्राणी मात्रांवर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन। नका आपली मन मानी करू, बुद्धाच तत्व ध्यानी धरू, नका आपली मन मानी करू, बुद्धाच तत्व ध्यानी धरू, मारू नका धरून नेम, प्राणी मात्रावर करूया प्रेम, पान मारू नका धरूया नेम, गोंधाराया मायेच ते पाखरू, रमल्या गाजल्याला नका दूर करू, बुद्धाचे तत्व ध्यानी धरू, नका आपली मन मानी करू, बुद्धाचे तत्व ध्यानी धरू। बोलणे चांगुलपणाचे ध्यानी धरावे लागते, दुर्गती आली तर गरा गरा फिरावे लागते, पण चोरी केली तर बदनाम ठरावे लागते, परंतु या जगात जसे करावे तसे भरावे लागते, जसे करावे तसे भरावे लागते। संसार जीवनी प्रत्येकाला उपद्रव आहे, त्यावर सच्चाईने मात करणे हा खरा प्रताप आहे, परंतु उदार निर्वाहासाठी चोरी करणे हे धम्माच्या दृष्टीने महाभयंकर पाप आहे। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 14वी प्रतिज्ञा दिली, मी चोरी करणार नाही। फुकट जाशील चोरी करून, फुकट जाशील कधी रे घेशील ज्ञानी, मार्ग दाजी ते दाजी ते कथा गताची वाणी, मार्ग दाजी ते दाजी ते कथा गताची वाणी।
गुट वर होई जीवन बेकार। बहुमोलाची सो कष्टाची बहुमोलाची सो कष्टाची मिळव तू आमदानी मार्ग दावी दे दावी दे तथागताची वाणी मार्ग दावी दे तथागताची वाणी पाण्यापेक्षा पातळ या जगात ज्ञान आहे भूमीपेक्षा जड माणसानं केलेलं पाप आहे अग्नीपेक्षा तेज माणसाचा राग आहे आणि काळचा पेक्षा काळा माणसाच्या आयुष्याला लागलेला बदनामीचा डाग आहे बदनामीचा डाग आहे। सत्य बदलास तर समाज टाळी देईल सत्य बदलास तर समाज टाळी देईल पाप केलं तर तुझी प्रतिमा काळी होईल आणि सतत खोटं बोलत राहिलास तर एक दिवशी तुझ्यावर उपाशी मरायची पाळी येईल उपाशी मरायची पाळी येईल। म्हणूनच बाबासाहेबांनी आम्हाला 15वी प्रतिज्ञा दिली मी खोटे बोलणार नाही। भरता पोट अर्थन से जीवनाला पोट बोलूनी भरता पोट अर्थन से जीवनाला अरे सत्यच नेहमी बोला अन सत्यान नेहमी चाला सत्यच नेहमी बोला अरे सत्यान नेहमी चाला कडू ते धम्माच पाजल खोट बोल त्याच बारा वाजल बाळ कडू ते धम्माच पाजल खोट बोल त्याचे बारा वाजले बुद्धाची शांती भीमाची क्रांती पटली या जगाला बुद्धाची शांती भीमाची क्रांती पटली या जगाला अरे सत्यच नेहमी बोला अन सत्यान नेहमी चाला सत्यच नेहमी बोला अरे सत्यान नेहमी चाला विष्णु वृंदाने केलेला व्याविचार आज त्याचा जोर आहे विनय भंग करणारा हराम थोर आजच्या युगात थोर आहे। जिथे शांती आहे तिथे क्रोधाची आग लावू नको दारात पिंपळ लाव कधी साग लावू नको आणि एकदाच मिळालेल्या या तुझ्या अनमोल आयुष्याला कधी व्याभिचाराचा डाग लावू नको कधी व्याभिचाराचा डाग लावू नको। म्हणूनच बाबासाहेबांनी 16वी प्रतिज्ञा दिली मी व्याभिचार करणार नाही। दिल तुम्हाला भीमान शुद्ध शिलाच हे देन दिल तुम्हाला भीमान अम्माच्या रूपान दयाच व्हावे हो पालन अम्माच्या रूपान दयाच व्हावे हो पालन या विचारात ते नको जिन ते नको जिन या विचारात ते नको जिन ते नको जिन करी तो पालन तोत करा ये शिलवान धम्माच्या रूपान दयाच व्हावे हो पालन धम्माच्या रूपान दयाच व्हावे हो पालन या विचारात ते नको जिन ते नको जिन या विचारात ते नको जिन ते नको जिन Oh, oh, oh.
तुला नागपूर येथे बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञांची बाटली दिली आहे, पण तिचा स्वाद घ्यायचा सोडून तू विषारी गटार गंगात जवळ केली आहे, तिच्यामुळेच तुझी समाजात बदनामी झाली आहे, तिच्यामुळेच तुझी घरात असलेली पत गेलेली आहे। जर बाबांनी दिलेली 22 प्रतिज्ञांची बाटली पिशील तर तू कोणत्याही प्रसंगाला धैर्याने तोंड देशील। विषारी गावठी दारू पिऊन माणसातून उठलेल्या माणसा तू माणसात येशील आणि आपल्या आप्त इष्ट मित्रांसह बलवान शिलवान आणि धनवान होशील। म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला 17वी प्रतिज्ञा दिली, मी दारू पिणार नाही। नष्ट करीत शरीराला भ्रष्ट करीत बुद्धीला, नष्ट करीत शरीराला भ्रष्ट करीत बुद्धीला, मंत्र भीमाने असा दिला सोडा दारूच्या व्यसनाला, मंत्र भीमाने असा दिला सोडा दारूच्या व्यसनाला। संसाराची वेळ येते हुलाचारीची, करा किंमत हो कष्टाची सोडा संगत वाईटाची। शुद्ध ठेवा तन मनाला जाता शरण हो बुद्धाला, शुद्ध ठेवा तन मनाला जाता शरण हो बुद्धाला, मंत्र विमान असा दिला सोडा दारूच्या व्यसनाला, मंत्र विमान असा दिला सोडा दारूच्या व्यसनाला। तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म अनुपम आहे, प्रज्ञाशील करुणेचा त्याग त्रिवेणी संगम आहे। तू जर या धम्माचं आचरण करशील तर पावलो पावली तुझ्या पाठी तथागत बुद्ध गौतम आहे, तथागत बुद्ध गौतम आहे। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला 18वी प्रतिज्ञा देतात, ज्ञानशील आणि करुणा या बौद्ध धर्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालवीन। शील करुणेने जग सारे चाले, याच 3 तत्वाने बळ मला आले। 4 चौघात मिळे मान पान, 4 चौघात मिळे मान पान, आता झालं माझ्या झालं माझ्या झालं माझ्या झालं माझ्या जीवनाच सोन। मार्ग दिला हा भीम बाबान, झालं जीवनाच माझ्या ग सोन, मार्ग दिला हा भीम बाबान। अंधाराला डोळे भीमाच्या बळाने तोडले, गुलामीचे ताळे नाही कसलीच मला तवान, नाही कसलीच मला तवान, आता झालं माझ्या झालं माझ्या जीवनाच सोन। मार्ग दिला हा भीम बाबान, झालं जीवनाच माझ्या ग सोन, मार्ग दिला हा भीम बाबान।
स्वामी सनातनी मनुवाद्यांनी बहिष्कृतांच्या सावलीचा सुद्धा राग केला. त्यास मनुवाद्यांच्या सनातन हिंदू धर्माचा बाबासाहेबांनी जाहीरपणे त्याग केला. जाती भेदाच्या किल्ल्यांचा उरूज आता ढासळला पाहिजे. समानतेचा महासागर या देशात उसळला पाहिजे आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी समतेची कास धरून भारतीय समाज परस्परात मिसळला पाहिजे. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 19वी प्रतिज्ञा दिली. मी माझ्या जुन्या मनुष्य मात्रांच्या उत्कर्षाला हानिकारक आणि मनुष्य मात्राला असमान आणि नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो आणि बौद्ध धर्माचा स्वीकार करतो. चरणीच्या बुद्ध गौतमा विमतवेहा समाज सारा सुकला चरणीच्या बुद्ध गौतमा चरणीच्या बुद्ध गौतमा विमतवेहा समाज सारा सुकला चरणीच्या बुद्ध गौतमा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धर्माविषयी आपले विचार प्रकट करताना म्हणतात, बौद्ध धर्म तीन सिद्धांताची दीक्षा देतो. प्रज्ञा, करुणा आणि समता. बौद्ध धर्म जगातील प्रत्येक शोषण थांबवू शकतो. माझा असा विश्वास आहे की एक दिवस मानवतेच्या रक्षणासाठी केवळ भारतच नव्हे तर सारं जग बौद्ध धर्माचा स्वीकार करेल. म्हणूनच बाबासाहेब आम्हाला 20वी प्रतिज्ञा देतात, बौद्ध धर्म हा सद्धर्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. सद्धर्म बुद्धाचा बहुजन हिताचा, सद्धर्म बुद्धाचा बहुजन हिताचा, नित्य असावा आचरणामधी, नित्य असावा आचरणामधी, लाभेल सुख शांती जीवनामधी व माय, लाभेल सुख शांती जीवनामधी, शुद्ध करू पंच शिला तो माय, अष्टांगिक मार्गान
त्या पंचशिलेन अष्टांगिक मार्गन त्या पंचशिलेन जीवन जगू चला मानामधी जीवन जगू चला मानामधी लाभेल सुख शांती जीवनामधी व माय लाभेल सुख शांती जीवनामधी आता विषमतेची पालवी गळलीच पाहिजे तुमच्या हृदयात समतेची वात जळलीच पाहिजे बौद्ध धम्माची महती जगाला कळलीच पाहिजे आणि आता सर्वांची पावलं बुद्ध विहाराकडे वळलीच पाहिजे बुद्ध विहाराकडे वळलीच पाहिजे म्हणूनच बाबासाहेब आम्हाला 21वी प्रतिज्ञा देतात माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो त्यागून हिंदू धर्माला स्वीकारिले बुद्धाला माझ्या डोळ्यांनी माझा जन्म नवा पाहिला विषमतेचं रांग सारं जाळल्यावर समतेचं बियाणं हे पेरल्यावर हिम बदले नागपुरात हिम बदले नागपुरात दीक्षा बुद्धाची घेतल्यावर भीम बदले नागपुरात दीक्षा बुद्धाची घेतल्यावर माझा मोकळा झाला नव्या जगण्याला माझा अर्थ मिळाला त्यागून हिंदू धर्माला स्वीकारिले बुद्धाला माझ्या डोळ्यांनी माझा जन्म नवा पाहिला विषमतेचं रान सार जाळल्यावर समतेचं बियाणं हे पेरल्यावर हिम बदले नागपुरात हिम बदले नागपुरात दीक्षा बुद्धाची घेतल्यावर हिम बदले नागपुरात दीक्षा बुद्धाची घेतल्यावर नेतृत्व दातृत्व पितृत्व तसंच थोर कर्तृत्व आहे या कर्तृत्वाला या जगात अपार महत्व आहे सर्व धर्माहून श्रेष्ठ बौद्ध धर्माचे तत्व आहे सर्व धर्माहून श्रेष्ठ बौद्ध धर्माचे तत्व आहे हे त्रिकालाबाधित सत्य सांगणारा कोणी साधा मनुष्य नाही तर तो क्रांती सूर्य महामानव बुद्ध पतिक बोधी सत्व आहे बुद्ध पतिक बोधी सत्व आहे मी करुणामय दृष्टीने जगाकडे बघण्याची प्रतिज्ञा करतो मी अहिंसा आणि चोरी न करता स्वच्छ जीवन जगण्याची प्रतिज्ञा करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 22व्या प्रतिज्ञेनुसार मी इतपर बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी मी प्रतिज्ञा करतो अंधश्रद्धा